हॅलो एव्हरीवन, होपसो तुम्ही सगळे बरे आहात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण युरो आय एन आरच्या मार्केट प्रेडिक्शनची टेक्निकल अनालिसिस करू आणि सपोर्ट व रेझिस्टन्स बद्दलही डिस्कस करू. तर चला आपण या व्हिडिओला स्टार्ट करू. आपण इथे आलो आहोत एंजल वनच्या होम पेजवर. याला जर आपण थोडा स्क्रोल करत गेल्या तर आपल्याला दिसेल इन्स्टा ट्रेड एफ एन ओचं ऑप्शन, त्यावर टॅप करायचं. यावर टॅप केला की आपण आलो आहोत इन्स्टा ट्रेडच्या प्लॅटफॉर्मवर. इथे आपण एकाच क्लिकवर निफ्टी व बँक निफ्टीचे चार्ट अनालिसिस करू शकतो. वेगवेगळे कॅन्डल्स व इंडिकेटर्स अप्लाय करू शकतो, टाइम फ्रेम चेंज करू शकतो, ऑप्शन चेन अनालिसिस करू शकतो आणि एकाच क्लिकवर बाय कॉल व बाय पुट करू शकतो. इथे आपल्याला टॉप लेफ्ट कॉर्नरला प्लस एक आयकॉन दिसत आहे, त्यावर टॅप केला की आपण इथे कोणत्याही स्टॉकला सर्च करू शकतो. तर मी इथे सर्च करते युरो आय एन आर, इथे येतो, त्यावर टॅप करायचं. यावर टॅप केला की आपल्या समोर युरो आय एन आरचा चार्ट ओपन झाला आहे. या चार्टमध्ये जर आपण बघू तर इथे आपल्याला खूप काही अप्स अँड डाऊन दिसत आहे आणि जर आपण युरो आय एन आरची लास्ट क्लोज बघू तर तो आहे 89.42. तर युरो आय एन आरचे ऑप्शन चेन अनालिसिस बघण्यासाठी आपण परत जाऊ होम पेजवर आणि सर्चवर टॅप करू. तर इथे आपल्याला सर्च करायचे युरो आय एन आर. मला इथे सर्च बारमध्ये दिसत आहे, मी त्यावर टॅप करते. यावर टॅप केलं की आपल्या समोर युरो आय एन आरचा असा एक पेज आला आहे जिथे आपण याची ऑप्शन चेन अनालिसिस करू शकतो, चार्ट्स बघू शकतो आणि स्टॉक डिटेल्स बघू शकतो. तर युरो आय एन आरची स्टॉक डिटेल्स बघण्यासाठी मी टॅप करते स्टॉक डिटेल्स ऑप्शनवर. यावर टॅप केलं की आपल्या समोर युरो आय एन आरचा ओव्हरव्ह्यूचा पेज आला आहे. आपल्याला याची टेक्निकल अनालिसिस करायची आहे, त्यासाठी मी टॅप करते टेक्निकलवर. यावर टॅप केलं की आपल्यासमोर असं एक पेज आला आहे जिथे आपण वेगवेगळ्या टाइम फ्रेम सेट करू शकतो. मी इथे 1 आवरचा टाइम फ्रेम सेट केला आहे, तुम्ही तुमच्या हिशोबाने टाइम फ्रेम चेंज करू शकता. तर या 1 आवरच्या टाइम फ्रेममध्ये युरो आय एन आरचे रेझिस्टन्स आणि सपोर्ट बघण्यासाठी मी टॅप करते रेझिस्टन्स आणि सपोर्ट ऑप्शनवर. यावर टॅप केलं की आपल्यासमोर युरो आय एन आरचे 3 सपोर्ट आणि 3 रेझिस्टन्स आले आहेत. याचा पहिला सपोर्ट आहे 88.08, दुसरा सपोर्ट आहे 87.28 आणि तिसरा आहे 85.52. तर आपण याचा रेझिस्टन्स बघू तर याचा पहिला रेझिस्टन्स आहे 89.84, दुसरा आहे 90.81 आणि तिसरा आहे 92.57. हा सपोर्ट आणि रेझिस्टन्स तुम्ही मंडे मार्केटमध्ये ट्रेडिंगसाठी यूज करू शकता. आणि जर आपण असं समजू की मंडे मार्केट बुलिश परफॉर्म करणार आहे के बेअरिश, तर त्यासाठी आपण या समरीवर टॅप करू. यावर टॅप केला आहे की आपण इथे बघू शकतो की इथे बुलिशला 11 वोट्स मिळाले आहेत, न्यूट्रलला पण 11 आणि बेअरिशला 5. तर यातून क्लिअर कळत आहे की मंडे मार्केट अपट्रेंडमध्ये जाणार आहे. तर आता आपण परत जाऊ इन्स्टा ट्रेडच्या एफ एन ओच्या ऑप्शनवर. यावर टाइप केलं की आपल्या समोर युरो आय एन आरचा चार्ट ओपन झाला आहे. तर इथे आपली बाईंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आपण टॅप करू बाय ऑप्शनवर. नंतर इथे आपला लॉट साईज एंटर करायचे, मी एंटर करते 2. नंतर लिमिट किंवा मार्केट ऑर्डरमधून सिलेक्ट करायचे, तर मी सिलेक्ट केलं आहे लिमिट. नंतर बायवर टॅप करायचं, नंतर कन्फर्मवर टॅप करायचं. इथे यसवर प्रेस करताच आपला ऑर्डर ऑटोमॅटिक प्लेस होऊन जाईल. तर हा होता आजचा व्हिडिओ ज्यामध्ये आपण जाणून घेतलो की किती इझिली आपण एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर युरो आय एन आरचे टेक्निकल अनालिसिस करू शकतो. तर तुमची ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करण्यासाठी आत्ताच आहे अकाउंट ऑप्शनवर आणि ॲड फंड करून तुम्ही तुमची ट्रेडिंग जर्नी एंजल वनच्या अपडेटेड ॲपवर खूप इझिली स्टार्ट करू शकता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करावा, चॅनलला सबस्क्राईब करा.